Very good afternoon, everyone. Welcome to Adda 24/7 Marathi YouTube channel. विद्यार्थी मित्रांनो, अड्डा 24/7 मराठी या यूट्यूब चॅनलला आज आपण कंबाईन निमित्त एक मॅरेथॉन डिस्कस करत आहोत. सो सर्वांना रिक्वेस्ट आहे, आपल्या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे फ्री सेशन पोचवत चला. त्यानंतर बघा, डोंट फोकस ऑन द पेन, फोकस ऑन द प्रोग्रेस. बघा, आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय आणि यामध्ये जर आपल्याला कुठलेही वेदना होत आहे, पेन होत आहे, तर यावर फोकस करण्यापेक्षा जास्ती आपला जास्तीत जास्त फोकस जो आहे हा प्रोग्रेसवर ठेवा, ठीक आहे. चला, व्हेरी गुड आफ्टरनून. चला, लेट्स गो. त्यानंतर अड्डा 24/7 हे ॲप आपल्या मोबाईलमध्ये नसेल तर त्वरित हे डाउनलोड करून घ्या आणि आपल्या तयारीमध्ये या ॲपचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्या. तसेच अड्डा 24/7 मराठी हा यूट्यूब चॅनल देखील तुम्ही सबस्क्राईब करा आणि शेजारचा बेल आयकॉन हिट करून चॅनलचे जे अपडेटेड नोटिफिकेशन्स कायम मिळवत राहा. तर बघा, आपण ग्रुप बीच्या दृष्टीने सायन्सचे एक रिव्हिजन करतोय. तर यामध्ये पहिला क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर, चला फर्स्ट क्वेश्चन ऑन युअर स्क्रीन. योग्य जोड्या जुळवा. तर बघा, काही संयुग आणि त्यांचे केमिकल फॉर्म्युले तुम्हाला इथे देण्यात आलेले आहे, तर याचं तुम्हाला जोड्या जुळवायच्यात. चला, ट्राय इट फास्ट. एका कॉलममध्ये संयुग आणि दुसऱ्या कॉलममध्ये त्याचे केमिकल फॉर्म्युला, रासायनिक सूत्र देण्यात आलेलं आहे, तर याच्या जोड्या जुळवा. क्रेओलाइट, मॅग्नेटाइट, मॅल्चाइट, स्पेलेराइट. चला विद्यार्थी मित्रांनो, स्पीड थोडा वाढवायचा आन्सरचा. चला, फास्ट कमेंट करा. तर बघा, क्रेओलाइट, ठीक आहे, क्रेओलाइटचा रासायनिक फॉर्म्युला काय आहे, मॅग्नेटाइटचा काय आहे, मॅल्चाइटचा काय आहे, स्पेलेराइटचा काय आहे. तर बघा, क्रेओलाइट म्हणजे काय, ॲल्युमिनियमचं संयुग ज्याचा फॉर्म्युला आहे Na3AlF6, ठीक आहे, हे आहे क्रेओलाइट. मॅग्नेटाइट म्हणजे Fe3O4, ठीक आहे, Fe3O4. मॅल्चाइट म्हणजे तांब्याचं संयुग जे आहे, दॅट इज CuCO3CuOH2. आणि स्पेलेराइट, ठीक आहे, स्पेलेराइट जे आहे, स्पेलेराइट म्हणजे झिंक सल्फेट, ठीक आहे, झिंकचं संयुग आहे, झिंक सल्फेट ZNS, ठीक आहे. यावरून तुम्ही करेक्ट मार्क करू शकता ऑप्शन सेकंड, ठीक आहे, ऑप्शन सेकंड हे करेक्ट आन्सर होईल. तर बघा, वेगवेगळी संयुग आणि त्याचे जे कंपोजिशन आहे ते आपल्याला माहीत पाहिजे. तर ॲल्युमिनियमचे जे ओर आहे, ज्यामध्ये बॉक्साईट, डायस्पोर, केओलायनाइट, केओलायनाइट हे जे आहे, याचे मॉलिक्युलर फॉर्म्युला, बॉक्साईट म्हणजे काय, Al2O3, डायस्पोर Al2O3 अँड 1H2O, देन केओलायनाइट म्हणजे Al2SI2O5OH4, ठीक आहे, हा आहे कायोलिनाइट. देन आयरनचे धातू काय आहेत बघा, हेमेटाइट, मॅग्नेटाइट, सिडेराइट, पायराइट, लिमोनाइट, ठीक आहे. हेमेटाइट म्हणजे Fe2O3, मॅग्नेटाइट Fe3O4, सिडेराइट म्हणजे Fe CO3, आयरन पायराइट म्हणजे काय Fe S2, लिमोनाइट म्हणजे काय Fe2O3 3H2, हे आहे लिमोनाइट. देन कॉपरचे देखील आहे, कॉपर पायराइट दॅट इज CuFeS2, कॉपर ग्लान्स Cu2S, क्यूपराइट म्हणजे Cu2O, देन मॅल्चाइट म्हणजे CuCO3 CuOH2, ॲजुराइट म्हणजे 2CuCO3 CuOH2, ठीक आहे. तसेच झिंकचे आहेत, झिंक ब्लेंड ज्याला म्हणतात स्पेलेराइट, कॅलेमाइन, झिंकाइट, ठीक आहे. देन लीडचे आहे गॅलेना, अँग्लेसाइट, सेरुसाइट, हे सगळं तुमच्या स्टेट बोर्डाच्या पुस्तकात गिवन आहे, ठीक आहे. ही सगळी संयुग त्यांच्या
मॉलिक्युलर फॉर्म्युला सहित स्टेट बोर्डाच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे, ठीक आहे, आणि यावर आयोगाने प्रश्न विचारला होता, ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. खालीलपैकी काही कोलायडल सोल्सची वैशिष्ट्य आहे. बघा जे कोलायडल सोल्युशन असतात, फॉलोइंग आर सम ऑफ द प्रॉपर्टीज ऑफ कोलायडल सोल्युशन्स. आता कोलायडल सोल्युशन काय आहे हे तुम्हाला कालच्या सेशनमध्ये मी एक्सप्लेन केले, तर इथे तुम्हाला चार गोष्टी दिल्या: टिंडल इफेक्ट, ब्राउनियन मोशन, मॅक्सवेल डिस्ट्रीब्युशन अँड वॉन्डर वॉल्स फोर्सेस. यापैकी कोलायडल सोल्युशन्सची वैशिष्ट्य कोणती आहे? विच ऑफ द गिव्हन आर द फीचर्स ऑफ कोलायडल सोल्युशन? चला फास्ट. येस, कोलायडल सोल्युशनची वैशिष्ट्य कोणती आहे? टिंडल इफेक्ट अँड ब्राउनियन मोशन. ठीक आहे, टिंडल इफेक्ट अँड ब्राउनियन मोशन्स ही कोलायडल सोलची वैशिष्ट्य आहे. सो ऑप्शन सेकंड हे इथे करेक्ट आन्सर असेल. तर बघा, टिंडल इफेक्ट आणि ब्राउनियन मोशन म्हणजे काय? तर टिंडल इफेक्ट म्हणजे काय? जे कोलायडल सोल्युशन असतात, कलिल ज्याला आपण मराठीत म्हणतो, तर हे कलिल जे आहे, कलिलांमध्ये जर एखादा लाईट सोर्स आपण इथून लाईट पास केला, तर या बॅटरीतून जो लाईट पास होतो तो इथे स्कॅटर होतो. बघा, ठीक आहे, हा लाईट जो आहे हा कलिलांमार्फत स्कॅटर होतो. ठीक आहे, लाईट जो आहे हा स्कॅटर होतो, तर याला आपण म्हणतो टिंडल इफेक्ट. दॅट इज फेनॉमिनॉन ऑफ स्कॅटरिंग ऑफ लाईट लाईक अ लाईट बीम दॅट पासेस थ्रू अ फ्लूड नोन ॲज अ कोलाईड. ठीक आहे, कोलाईडमधून पास झालं तर हा स्कॅटर होतो, याला आपण म्हणतो टिंडल इफेक्ट. देन आहे ब्राउनियन मोशन, ज्यामध्ये जे कलिलांचे पार्टिकल आहे याची नेहमी एक मूवमेंट होत असते, हालचाल घडून येते. बघा, दूध हे एक प्रकारचं कलिल आहे, तर दुधामधले छोटे छोटे पार्टिकल हे नेहमी इकडे तिकडे जात असतात, यांची नेहमी इकडे तिकडे मूवमेंट होत असते. सो या मूवमेंटला आपण म्हणतो ब्राउनियन मोशन अँड इट ऑकर्स ड्यू टू कोलिजन ऑफ द पार्टिकल. आता हे पार्टिकल एकमेकांवर नेहमी आदळत असतात आणि ते कोलिजन झाल्यामुळे त्यांना एक ऊर्जा प्राप्त होते आणि त्यामुळे त्यांची नेहमी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मूवमेंट घडून येते, तर ही प्रॉपर्टी म्हणजे ब्राउनियन मोशन. ओके, चला पुढचा प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग ऑर्गनेल कॅरीज द प्रोसेस ऑफ सेल रेस्पिरेशन? पेशीमधील कोणत्या अंगकात श्वसनाची प्रक्रिया घडून येते? चला नेक्स्ट. चला फास्ट. ओके, सो पेशींमध्ये श्वसनाची प्रक्रिया कोणत्या अंगकात घडून येते? येस, वेल डन. मायटोकॉन्ड्रिया, तंतुकणिकामध्ये श्वसनाची प्रक्रिया घडून येते. व्हेरी गुड आशिष, तंतुकणिका. नेक्स्ट वन. डीएनए पासून आरएनए बनवण्याच्या प्रक्रियेला काय म्हटले जाते?
चला ट्रंकेशन, ट्रांसलेशन, ट्रांसक्रिप्शन, कोडिंग. चला डीएनए मॉलिक्यूल पासून आरएनए मॉलिक्यूल जो मिळवला जातो याला काय म्हटलं जातं? फास्ट येस. तर या प्रक्रियेला काय म्हणतात? डीएनए पासून आरएनए बनवण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? येस, दिस इज नोन ॲज व्हॉट? व्हेरी गुड, व्हेरी गुड रणजीत अँड आशिष. याला म्हणतात ट्रान्सक्रिप्शन. ठीक आहे, डीएनए हा डबल स्टँडर्ड मॉलिक्यूल आहे, असं बघा दोन स्टँड दिसते असे. ठीक आहे, दोन ट्विस्ट आहे आणि आरएनए हा सिंगल स्टँड आहे. ठीक आहे, तर डीएनए पासून, ठीक आहे, डीएनएचा डीएनए जेव्हा बनवला जातो, एका डीएनए पासून डीएनए रिकवर केला जातो, त्याला म्हणतात रेप्लिकेशन. ठीक आहे, रेप्लिकेशन. डीएनएचा एक स्टँड काढायचा, एकच स्टँड त्यापासून मिळवायचा, तर त्याला म्हणतात डीएनएपासून आरएनए मिळवणे, याला म्हणतात ट्रान्सक्रिप्शन. ठीक आहे, आणि या आरएनए पासून प्रोटीन मिळवणे, ठीक आहे, आरएनएचा आणखी सिंथेसिस करून प्रोटीन मिळवणे, याला म्हणतात ट्रान्सलेशन. ठीक आहे, ट्रान्सलेशन. चला पुढचा प्रश्न, नेक्स्ट वन. चला फास्ट. येस, मानवी शरीरातील गाउटचे प्रमुख कारण काय आहे? What is the main cause of gout in human body? Too much uric acid in the body, too much lactic acid in the body, too much vitamins in the body and too much iron in the body. तर मानवी शरीरामध्ये जे गाउट बनतं, दॅट इज बिकॉज ऑफ टू मच युरिक ॲसिड इन द बॉडी. ठीक आहे, आपल्या शरीरामध्ये युरिक ॲसिडचं प्रमाण जर जास्त झालं तर हे गाउट बनण्याचं प्रमुख कारण आहे. व्हेरी गुड. चला पुढचा प्रश्न, फिलारियासिस इज ऑल्सो नोन ॲज एलिफंटियासिस बिकॉज. बघा, फिलारियासिसला हत्ती रोग म्हणून ओळखलं जातं, याचं कारण काय आहे? डिसीज स्प्रेड थ्रू एलिफंट्स, एक्सेसिव्ह एनलार्जमेंट ऑफ टीथ, एक्सेसिव्ह एनलार्जमेंट ऑफ लेग्स अँड पेशंट स्टार्ट्स लुकिंग लाईक अन एलिफंट. चला, फिलारियासिस या आजाराला एलिफंटियासिस किंवा हत्ती रोग म्हणून ओळखलं जातं, याचं कारण काय?
कितना फास्ट? वेरी इजी क्वेश्चन. येस, फिलेरियासिसला हत्तीरोग म्हणून देखील ओळखलं जातं, कारण यामध्ये पायांची जी आहे पायांना सूज होते और एक्सेसिव एनलार्जमेंट ऑफ लेग्स. ठीक आहे, पाय जे आहे पाय खूप सुजतात, हत्तीसारखे होतात, हत्तीच्या पायासारखे दिसतात, म्हणून याला हत्तीरोग म्हणतात, फिलेरियासिस. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न. नेक्स्ट वन. फास्ट. चला, योग्य विधान कोणतं आहे हरित लवकाविषयीचं योग्य विधान? पहिला, इट हेल्प्स इन कन्वर्टिंग द लाईट एनर्जी टू केमिकल एनर्जी इन अ प्लांट्स. याद्वारे वनस्पतींमधील प्रकाश ऊर्जेचं रूपांतर रासायनिक ऊर्जेत होतं. तर येस, हरित लवक जे आहे हे वनस्पती ऊर्जेचं, वनस्पती हरित लवक जे आहे वनस्पतीमध्ये आढळणारे, हे लाईट एनर्जी म्हणजे सौर ऊर्जा जी आहे प्रकाश ऊर्जा याचं रूपांतर केमिकल एनर्जीमध्ये करतात. दॅट इज करेक्ट थिंग. इट ॲब्झॉर्ब्स द ग्रीन लाईट इन द रिजन ऑफ विजिबल स्पेक्ट्रम. तर ॲक्च्युली हे ग्रीन लाईट ॲब्झॉर्ब नाही करत, हे रिफ्लेक्ट करतात. हे जे ॲब्झॉर्ब करतात ते रेड अँड ब्ल्यू स्पेक्ट्रम ऑब्झर्व करतात. ठीक आहे, ॲब्झॉर्ब कोणता करतात? रेड अँड ब्ल्यू, आणि रिफ्लेक्ट करतात ग्रीन लाईट. ठीक आहे, जो रिफ्लेक्ट करतात तो आहे ग्रीन, रेड अँड ब्ल्यू ॲब्झॉर्ब करतात. सो सेकंड स्टेटमेंट इनकरेक्ट आहे. करेक्ट आन्सर असेल ओनली फर्स्ट. ठीक आहे, ओनली फर्स्ट इज ट्रू. चला मूव्हिंग टू नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट वन.
चला फास्ट। चला फटाफट फटाफट कमेंट करा। विच ऑफ द फॉलोइंग इज द ऑर्बिटल वेलोसिटी ऑफ द सैटेलाइट ऑर्बिटिंग वेरी क्लोज टू द सर्फेस ऑफ द अर्थ। पृथ्वीच्या अगदी पृष्ठभागाजवळ जे सॅटेलाइट जे फिरतात ऑर्बिट करतात यांची जी ऑर्बिटल वेलॉसिटी आहे ही किती असते? 7.92 किलोमीटर पर सेकंड, 9.8 किलोमीटर पर सेकंड, 11.2 किलोमीटर पर सेकंड अँड 14.8 किलोमीटर पर सेकंड। येस, तर काय येणार? करेक्ट आन्सर आहे 7.92 किलोमीटर पर सेकंड। ठीक आहे, सॅटेलाइट ऑर्बिटिंग नियर दी अर्थ सर्फेस, इट्स हॅविंग अ ऑर्बिटल वेलॉसिटी ऑफ 7.92 किलोमीटर पर सेकंड। ठीक आहे, देन पुढचा प्रश्न, नेक्स्ट वन। चला फास्ट। खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? दूरदृष्टी दोष हा बहिर्वक्र भिंग वापरून दूर करता येतो, लघुदृष्टी दोष हा बहिर्वक्र भिंग वापरून दूर करता येतो, देन दूरदृष्टी दोष हा आंतरवक्र भिंग वापरून दूर करता येतो, लघुदृष्टी दोष हा आंतरवक्र भिंग वापरून दूर करता येतो, यापैकी करेक्ट स्टेटमेंट कुठलं आहे? लॉन्ग साइटेडनेस इज करेक्टेड बाय कॉन्वेक्स लेन्स, शॉर्ट साइटेडनेस इज करेक्टेड बाय कॉन्वेक्स लेन्स, लॉन्ग साइटेडनेस इज करेक्टेड बाय कॉनकेव लेंस अँड शॉर्ट साइटेडनेस इज करेक्टेड बाय अ कॉनकेव लेन्स, यापैकी करेक्ट स्टेटमेंट कुठलं येणार? चला फास्ट। तर करेक्ट आन्सर बघा, दूरदृष्टी दोष लॉन्ग साइटेडनेस कॅन बी करेक्टेड बाय कॉन्वेक्स लेन्स, दिस इज करेक्ट थिंग, अँड शॉर्ट साइटेडनेस कॅन बी करेक्टेड बाय कॉनकेव लेन्स। ठीक
ठीक आहे. सो विधान अ आणि ड ही सत्य आहे, ब आणि क असत्य आहे. तर काय ऑप्शन फोर आपलं करेक्ट आन्सर असेल. ठीक आहे, ऑप्शन फोर अ आणि ड ही विधानं बरोबर आहेत. तर बघा, लघुदृष्टी किंवा निकटदृष्टीता दोष म्हणजे काय आहे, ज्याला आपण नियर साईटेडनेस किंवा शॉर्ट साईटेडनेस म्हणतो किंवा आणखी मायोपिया म्हणतो. आता यामध्ये बघा, लघुदृष्टी म्हणजे व्यक्तीला जवळचं स्पष्ट दिसतं पण दूरचं दिसत नाही. ठीक आहे, तर यामध्ये डोळ्याचा दूरबिंदू अनंत अंतरावर नसून तो जवळ असतो. ठीक आहे, यामध्ये काय होतं, दूरच्या वस्तूची प्रतिमा डोळ्यातील दृष्टीपटलाच्या अलीकडेच तयार होते. ठीक आहे, तर हे कशामुळे होतं असं, तर यामध्ये बघा याचे दोन कारणं असू शकतात. एक तर डोळ्यातील पारपटल आणि नेत्रभिंग यांची वक्रता वाढल्यामुळे भिंगाची अभिसारी शक्ती जास्त होते, आणि दुसरा नेत्रगोल लांबट झाल्याने डोळ्याचं भिंग आणि दृष्टीपटल यांच्यातील अंतर वाढतं. ठीक आहे, या गोष्टीमुळे जवळच्या वस्तू दिसतात बट दूरच्या दिसू शकत नाही, आणि या दोषाचं निराकरण करण्यासाठी अंतर्गोल भिंगाचा चष्मा वापरण्यास डॉक्टर सांगतात. ठीक आहे, आता बघा इथे तुम्हाला जवळच्या वस्तू दिसतात बट दूरच्या वस्तू ज्या आहे या स्पष्ट दिसत नाही, कारण इथे जे आहे भिंगाची अभिसारी शक्ती काय होते, वाढते. प्रतिमा इथे तयार व्हायला हवी तर इथे दृष्टीपटलावर ही तयार होत नाही, मग त्यामुळे इथे अंतर्गोल भिंग वापरलं जातं. ठीक आहे, कॉनकेव्ह लेन्स वापरली जाते सो दॅट इथे दृष्टीपटलावर त्या दूरच्या वस्तूची जी आहे ही प्रतिमा इथे तयार होईल. ठीक, देन आहे दूरदृष्टीता किंवा फार सायटेडनेस हायपरमेट्रोपिया. यामध्ये मानवी डोळ्यात दूरच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकतो पण जवळच्या वस्तू पाहू शकत नाही. बघा, दूरदृष्टीता दूरचं दिसतं जवळचं दिसत नाही, तर यामध्ये मानवी डोळ्याचा निकट बंधू 25 सेंटीमीटर अंतरावर न राहता दूर जातो, आणि यामुळे जवळच्या वस्तूची प्रतिमा डोळ्यातील दृष्टीपटलाच्या पाठीमागेच तयार होते. आता याची पण दोन कारणं आहे, एक डोळ्यातील पारपटल आणि नेत्रभिंग यांची वक्रता कमी झाल्यामुळे भिंगाची अभिसारी शक्ती काय होते, कमी होते. ठीक आहे, आणि नेत्रगोल जर उभट झालं तर भिंग आणि डोळ्यातील दृष्टीपटल यातलं अंतर कमी होतं. ठीक आहे, तर हा जो दोष आहे दूरदृष्टीचा, हा बहिर्गोल भिंगाचा चष्मा वापरून घालवणं शक्य आहे. कॉन्वेक्स लेन्स वापरून हा दोष आपण घालवू शकतो. तर बघा, दूरच्या वस्तू आपल्याला दिसतात त्याची प्रतिमा इथे भिंगाच्या आपल्या दृष्टीपटलावर तयार होते, बट जवळच्या वस्तूची प्रतिमा ही दृष्टीपटलाच्या बाहेर जाते. ठीक आहे, भिंगाची अभिसारी शक्ती काय होते, इथे कमी होते, आणि त्यामुळे बहिर्वक्र भिंग जर वापरलं तर ती बरोबर दृष्टीपटलावर इथे त्या वस्तूची प्रतिमा तयार होत असते. ठीक आहे, तर हा दूरदृष्टीचा दोषाचं निराकरण करण्यासाठी बहिर्गोल भिंग किंवा कॉन्वेक्स लेन्स वापरणं सांगितलं जातं. ठीक आहे, देन पुढचा प्रश्न न्यूमरिकल डिस्कस करतोय आपण. नेक्स्ट वन, चला ट्राय करा हे. चला फटाफट आन्सर द्या. जेव्हा 100 डिग्री सेल्सिअस तापमान असलेले 10 ग्रॅम पाणी हातावर पसरले असता किती ऊर्जा तयार होते ते काढा. तर पाण्याचा विशिष्ट उष्माधारकता इथे दिलेला आहे 4200 जूल पर केल्विन पर किलोग्राम, आणि हाताच्या कातडीचे तापमान 30 डिग्री सेल्सिअस. तर बघा किती उष्णता जी आहे
इथे तयार होईल, कारण आपल्याला चटका बसेल. तर तो चटका जो आहे हा किती तापमानाचा, किती उष्णतेचा असेल, किती किलो जूलचा हा चटका असू शकतो? क्वेश्चन इज व्हेरी इजी. सो बघा इथे किती हीट जनरेट होणार, दॅट हीट इज गिव्हन बाय, हीट इज गिव्हन बाय व्हॉट? एम एस डेल्टा थीटा. ठीक आहे, एम एस डेल्टा थीटा. एम मीन्स मास ऑफ द वॉटर. ठीक आहे, पाण्याचं वस्तुमान किती आहे? 10 ग्रॅम. 10 ग्रॅम म्हणजे काय? किलोग्रॅममध्ये कन्वर्ट करा, 0.01 किलोग्रॅम. राईट, 10 ग्रॅम म्हणजे किती किलोग्रॅम? 0.01, कारण मासचं एसआय युनिट काय? किलोग्रॅम. सो 0.01. एस एस म्हणजे स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर. ठीक आहे, पाण्याचा विशिष्ट उष्माधारकता किती आहे? 4200 जूल पर केल्विन पर किलोग्रॅम, जे ऑलरेडी एसआय युनिटमध्ये गिवन आहे. आणि डेल्टा थीटा, तापमानातील बदल दिलाय. आता पाणी आहे 100 डिग्री सेल्सिअसचं आणि हाताची स्किन आहे 30 डिग्री सेल्सिअसची, मग इथे थीटा 2 मायनस थीटा 1 म्हणजे 100 मायनस 30 हा असतो त्या तापमानातील बदल. सो 100 मायनस 30 दॅट मीन्स 70. ठीक आहे, 70 डिग्री सेल्सिअस. आणि हे कॅल्क्युलेशन करा. ठीक आहे, हे कॅल्क्युलेशन करा. सो सिम्पली बघा, 7 2 चा 14 कॅरी येणार 1, 7 4 चा 28 अँड 29. आणि बघा हे 20 पॉईंट इलिमिनेट करायला हे 20 यूज होतील आणि 02940 जूल. बट सगळे आन्सर किलो जूलमध्ये दिसत आहे, म्हणजे काय? 2.94 किलो जूल. ठीक आहे, 2940 जूल म्हणजेच काय? 2.94 किलो जूल. दॅट इज ऑप्शन 4th वन. ऑप्शन डी हे करेक्ट आन्सर असेल. ठीक आहे, ऑप्शन डी हे करेक्ट आन्सर असेल. व्हेरी इझी, डन. चला पुढचा प्रश्न. जलविद्युत केंद्रात ऊर्जेचे रूपांतर कशात होते? गतिमान ऊर्जेचे, स्थितिज ऊर्जेचे, विद्युत ऊर्जेत, की स्थितिज ऊर्जेचे, गतिमान ऊर्जेचे, विद्युत ऊर्जेत? ठीक आहे, चला आन्सर करायचे. खूप सोपा प्रश्न आहे. ॲट द हायड्रो पॉवर स्टेशन चेंज ऑफ फॉर्म ऑफ एनर्जी इज. चला फास्ट. यस, जलविद्युत केंद्रामध्ये ऊर्जेचं रूपांतर कसं घडून येतं? खूपच सोपा प्रश्न आहे. बघा, जलविद्युत केंद्रामध्ये काय केलं जातं? पहिली गोष्ट, पाणी साठवलेलं असतं, तर साठवलेल्या पाण्यामध्ये असते स्थितिज ऊर्जा. ठीक आहे, मग त्या साठवलेल्या पाण्याला गतिमान केलं जातं, गती दिली जाते. ठीक आहे, जो धरणाचा दरवाजा वगैरे खोलून ते पाणी जे आहे हे वाहत्या स्वरूपात किंवा उंचावरून खाली पाडलं जातं, म्हणजे त्याचं स्थितिज ऊर्जेचं कन्व्हर्जन गतिज ऊर्जेत होतं. आणि मग या गतिज ऊर्जेमार्फत, या वाहणाऱ्या पाण्यामार्फत टर्बाईन्स वगैरे फिरवली जातात आणि त्यातून या गतिज ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेत होतं. म्हणजे काय येणार? करेक्ट आन्सर असेल ऑप्शन सेकंड. खूपच सोपा प्रश्न आहे. स्थितिज ऊर्जेचं कन्व्हर्जन गतिज ऊर्जेत, गतिज ऊर्जेचं विद्युत ऊर्जेत. ठीक आहे, चला नेक्स्ट वन. एस बी ही -- या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे. खूपच सोपा प्रश्न. एस बी इज द केमिकल सिम्बल ऑफ विच इलेमेंट? सिबॉर्जियम, अँटीमनी, आर्सेनिक, नन ऑफ द. एस बी कशाची संज्ञा आहे?
येस, एस बी ही कोणत्या मूलद्रव्याची संज्ञा आहे? व्हेरी गुड सपना, अगदी करेक्ट उत्तर. एस बी ही अँटीमनी या मूलद्रव्याची संज्ञा आहे. ठीक आहे, अँटीमनी. नेक्स्ट वन, येस, चला फास्ट. ओझोनचा स्तर नष्ट होण्यामागची कारणं कोणती? नैसर्गिक स्रोतापासून तयार होणारे एनओ अँड एनओ टू, क्लोरोफ्लोरो कार्बन पासून तयार होणारा सीएल अणू. जो ओझोनचा थर डेस्ट्रॉय होतोय याच्या पाठीमागचं कारण काय? येस, व्हेरी गुड, बोथ ए अँड बी. ठीक आहे, बोथ ए अँड बी, ऑप्शन थर्ड इज द करेक्ट आन्सर. डन. त्यानंतर, अंडी घालणारे सस्तन प्राणी हे कोणत्या प्राणी वर्गात मोडतात? एग लेईंग मॅमल्स आर इन्क्लुडेड इन विच ॲनिमल ग्रुप? प्रोटोथेरिया, थेरिया, युथेरिया, मेटाथेरिया. येस, अंडी घालणारे सस्तन प्राणी. क्वेश्चन नीट वाचायचं आहे. अंडी घालणारे सस्तन प्राणी कोणत्या क्लासमध्ये येतात? येस, कोणत्या ग्रुपमध्ये येतात? दिज आर प्रोटोथेरिया. ठीक आहे, प्रोटोथेरिया. येस, दिज आर नोन ॲज व्हॉट? प्रोटोथेरिया. ठीक, चला पुढचा प्रश्न. पचन क्रियेचा यांच्यात अभाव असतो. बघा, डायजेस्टिव्ह सिस्टम इज लॅकिंग इन विच ऑफ द फॉलोइंग ॲनिमल? लिव्हर फ्लूक, टेप वर्म, ॲस्करिस अँड अर्थ वर्म.
की स्क्रीन इज क्वाइट क्लियर, ठीक आहे, स्क्रीन माझ्याकडे क्लियर आहे. ज्यांना क्लिअर दिसत नाही तुमची पिक्सेल क्वालिटी इन्क्रीज करा, येस अपना पिक्सेल क्वालिटी थोडी इन्क्रीज करा. सो डायजेस्टिव्ह सिस्टमचा कशामध्ये अभाव असतो, तर लिव्हर फ्ल्यूक, टेपवर्म, ॲस्करिस ऑर अर्थवर्म, याचं करेक्ट आन्सर आहे टेपवर्म हॅज नो डायजेस्टिव्ह सिस्टम. ठीक आहे, टेपवर्म जे आहे यांच्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टम नाही आहे, ऑप्शन सेकंड. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न. फिलेरियासिसची रक्त चाचणी करण्याकरता सर्वोत्तम वेळ कोणती? विच इज द बेस्ट टाइम टू हॅव अ ब्लड टेस्ट फॉर फिलेरियासिस? मॉर्निंग, इव्हनिंग, नून, मिड नाईट. आणि सर्वांनी सेशन लाईक करायचे विद्यार्थी मित्रांनो. चला, फिलेरियासिस या रोगाची चाचणी जी केली जाते यासाठी योग्य वेळ कोणती? व्हेरी गुड सपना, मिड नाईट, मध्यरात्री याची चाचणी शक्यतो केली जाते, कारण या रोगाचे वर्म्स जे आहे हे रात्री जास्त ॲक्टिव्ह असतात. ठीक आहे, त्यामुळे याची चाचणी रात्री केली जाते, मध्यरात्री. ठीक, चला नेक्स्ट. मावा किंवा तुडतुडे किडी ही कोणत्या ऑर्डरमध्ये मोडतात? लीफ हॉपर ऑर जॅसिड्स बिलॉंग्स टू विच ऑर्डर? लेपिडोप्टेरा, कोलिओप्टेरा, डिप्टेरा अँड हेमिप्टेरा. फास्ट, लीफ ओपस किंवा जसिड्स हे कोणत्या ऑर्डरमध्ये येतात? येस, करेक्ट आन्सर आहे हेमिप्टेरा. ठीक आहे, यांचा क्लास कुठला आहे? हेमिप्टेरा. ठीक आहे, हेमिप्टेरा या गटात येतात. ठीक आहे, देन अमरवेल ही कोणत्या प्रकारची वनस्पती आहे? ओके, ब्रँडेड फुडी म्हणताय. मी ग्रुप डीचा फॉर्म मराठी लँग्वेज सिलेक्ट केला होता, मला एक्झाम सेंटरमध्ये हिंदी लँग्वेज मिळेल का ऑप्शन? जर मराठी लँग्वेज सिलेक्ट केली असेल तर तुम्हाला बाय डिफॉल्ट क्वेश्चन जे आहे हे मराठीमध्येच दिसतील. ठीक आहे, चला नेक्स्ट वन. अमरवेल ही कोणत्या प्रकारची वनस्पती आहे? द गोल्डन येलो कलर्ड ट्विनर डॉडर कॅस्कुटा इज अन. चला, अमरवेल ही कोणत्या प्रकारची वनस्पती आहे? येस, इट इज अ टोटल स्टीम पॅरासाइट. ठीक आहे, ही काय खोडावर वाढणारी, दुसऱ्या वनस्पतीच्या खोडावर वाढणारी ही वनस्पती आहे अमरवेल. ठीक आहे, चला. आवृत्तबीजी वनस्पती वर्गातील सर्वात लहान वनस्पती कोणती? डॅश डॅश इज द स्मॉलेस्ट अमॉंग द अँजिओस्पर्म. वोल्फिया, वॅलेसनेरिया, देन हायड्रिला अँड इकॉर्निया.
ऑफ द फॉलोइंग इज द स्मॉलेस्ट एंजियोस्पर्मिक प्लांट? स्कायनार, यस, आवृत्त बीजी वर्गातील सर्वात लहान वनस्पती कुठली आहे? वोल्फिया. ठीक आहे, ऑप्शन फर्स्ट, वोल्फिया ही सर्वात लहान वनस्पती आहे आणि वॅलेसिनेरिया ही सर्वात मोठी आहे. ठीक आहे, सर्वात मोठी वॅलेसिनेरिया, सर्वात लहान आहे वोल्फिया. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न, नेक्स्ट वन. चला फास्ट. तांबे हा मानवी शरीरास आवश्यक असा सूक्ष्म घटक आहे. देन अ आणि ड जीवनसत्व पाण्यात विरघळतात. ठीक आहे, स्निग्ध पदार्थांचा करेक्ट स्टेटमेंट आपल्याला इथे शोधायचं आहे, योग्य उत्तर जे आहे. तर बघा, तांबे जो आहे हा आपल्या शरीराला आवश्यक असणारा सूक्ष्म अन्न घटक आहे, विच इज करेक्ट थिंग. अ आणि ड जीवनसत्व ही पाण्यात विरघळतात, हे चुकीचं आहे. पाण्यात विरघळणारी जीवनसत्व ही बी आणि सी आहेत. ठीक आहे, सो ऑप्शन सेकंड, विधान ब असत्य आहे. देन फॅट्स जे आहे, स्निग्ध पदार्थांची कॅलरीफिक व्हॅल्यू 9.3 किलो कॅलरी असते, दॅट इज करेक्ट. आणि क जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्वी रोग होतो, हे देखील करेक्ट आहे. सो बघा, विधान अ, क आणि ड ही तीन सत्य आहेत, विधान ब असत्य आहे. ठीक आहे, सो ऑप्शन फोर्थ वन इथे करेक्ट आन्सर असेल. ठीक आहे, ऑप्शन फोर इज द करेक्ट आन्सर. व्हेरी गुड सपना. नेक्स्ट वन. नेक्स्ट क्वेश्चन. जंतू संसर्ग झाल्यास त्यावर प्रतिक्रिया म्हणून मानवी शरीरातील कोणत्या पेशी हिस्टमाइन हे रसायन स्रवतात? विच सेल इन द ह्युमन बॉडी रिलीजेस हिस्टमाइन इन अ रिस्पॉन्स टू इन्फेक्शन?
चला हिस्टमाइन हे जे रसायन बघा जिथे जंतु संसर्ग झाला कुठे सूज झाली तर त्या ठिकाणी हिस्टमाइन हे रसायन सिक्रेट होतं, तर हे कोणत्या पेशी मार्फत सिक्रेट होतं? येस, करेक्ट आन्सर RBC नाही. हिस्टमाइन हे सिक्रेट होतं मास्ट पेशी, ज्याला बेसोफिल असंही म्हणतात. बघा व्हाईट ब्लड सेल जे आहे WBC, याचे वेगवेगळे प्रकार आहे. त्यापैकी बेसोफिल जे आहे त्यांना म्हणतात मास्ट पेशी, यामार्फत हिस्टमाइन सिक्रेट केलं जातं. ठीक आहे, ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर असेल. ठीक, चला पुढचा प्रश्न. नेक्स्ट वन. चला नेक्स्ट. कोरडी कडधान्य, साखर, पीठ, हवाबंद केलेली फळे व भाज्या ही सर्व उदाहरणे खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या अन्नपदार्थांची आहेत? नाशवंत, उपांत्य नाशवंत, टिकाऊ किंवा स्थिर पदार्थ, वरीलपैकी कोणतेही नाही. बघा, ड्राय बीन्स, फ्लोअर, शुगर, केन्ड फ्रूट्स अँड व्हेजिटेबल आर द एक्झाम्पल ऑफ विच ऑफ द फॉलोविंग. येस, दिस आर वॉट, दिस आर नॉन पेरिशेबल. साखर, फ्लोअर वगैरे जे आहे दिस आर नॉन पेरिशेबल अँड शेल्फ स्टेबल फूड्स, ऑप्शन 3. ठीक आहे, चला नेक्स्ट वन, पुढचा प्रश्न. चला फास्ट. बघा, विच ऑफ द फॉलोइंग आर जनरली यूज टू रिड्यूस द रिवरब्रेशन्स इन अन ऑडिटोरियम ॲज अ साऊंड ॲब्झॉर्बन्स. ऑडिटोरियममध्ये निनाद कमी करण्यासाठी ध्वनी शोषक म्हणून पुढीलपैकी कशाचा वापर करण्यात येतो? कॉम्प्रेस्ड फायरबोर्ड, रफ प्लास्टर, ड्रेपरीज, ऑल द अबो. येस, तर याचं करेक्ट आन्सर असेल ऑल द अबो. वरीलपैकी सर्वांचा उपयोग केला जातो. ठीक आहे, येस, व्हेरी गुड सपना, शोभा, आशिष. चला पुढचा प्रश्न. नेक्स्ट वन.
सो बघा, विच अमॉंग द फॉलोइंग इज द करेक्ट डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ बायो इलेमेंट्स इन ह्युमन बॉडी. बघा, आपल्या बॉडीमध्ये जी वेगवेगळी इलेमेंट आहे याची डिक्रीजिंग ऑर्डर म्हणजे जास्त प्रमाण ते कमी प्रमाण अशा प्रमाणामध्ये तुम्हाला हे मार्क करायचे. तर पहिले ऑक्सिजन ऑक्सिजन ऑक्सिजन, ठीक आहे. ऑक्सिजन नंतर कुठलं इलेमेंट जास्त प्रमाणात आहे, तर कार्बन. कार्बन नंतर हायड्रोजन, नायट्रोजन, कॅल्शियम आणि सर्वात कमी फॉस्फरस, ठीक आहे. सो ऑप्शन सी हे करेक्ट आन्सर आहे. व्हेरी गुड सपना, ऑप्शन सी हा करेक्ट सिक्वेन्स आहे. सर्वात जास्त प्रमाणात आपल्या बॉडीमध्ये असतो ऑक्सिजन, देन कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन, कॅल्शियम अँड देन फॉस्फरस, ठीक. चला नेक्स्ट वन. खालीलपैकी कोणत्या संघात इंद्रिय पातळीचे संघटन आढळते? बघा, विच ऑफ द फॉलोविंग फायलम शोज द ऑर्गन लेवल ऑर्गनायझेशन? येस, ऑर्गन लेवल ऑर्गनायझेशन कशामध्ये दिसून येतं? येस, तर हे कशामध्ये आहे? चपटे कृमी किंवा प्लॅटी हेल्मेंथिस याला आपण म्हणतो, ठीक आहे. चपटे कृमीमध्ये ऑर्गन लेवल ऑर्गनायझेशन आहे. पोरीफेरामध्ये सेल लेवल आहे, पेशी पातळीचं संघटन आहे. सिलेंट्रेटामध्ये काय? टिश्यू लेवल आहे, ठीक आहे, टिश्यू लेवल. आदिजीवांमध्ये प्रोटोप्लाझ्मिक आहे. प्रोटोजुआमध्ये काय? प्रोटोप्लाझ्मिक ऑर्गनायझेशन, ठीक आहे. बट चपटे कृमी प्लॅटी हेल्मेंथिसमध्ये काय? इंद्रिय पातळी संघटन आहे, ठीक आहे, ऑर्गन लेवल ऑर्गनायझेशन. नेक्स्ट वन, व्हॉट इज द मेन फंक्शन ऑफ लिम्फोसाइट? चला, लिम्फोसाइटचं मुख्य कार्य कोणतं? एखादा सूक्ष्मजीव आपल्या शरीरात जातो, मायक्रो ऑर्गॅनिझम जातात, बॅक्टेरिया जातात, हे म्हणजे काय? अँटीजेन आहे, जे आपल्या शरीराला त्रास देतात, ठीक आहे. आणि अँटीबॉडी म्हणजे त्यांच्याशी लढतात. तर लिम्फोसाइट हे अँटीबॉडीज तयार करतात, प्रतिद्रव्य तयार करतात या अँटीजेनशी लढण्यासाठी, ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. कॅलेमाइन हे खालीलपैकी कशाचे धातुक आहे? कॅलेमाइन इज अन ओर ऑफ विच ऑफ द फॉलोविंग? यस, कॅलेमाइन कशाचं धातुक आहे? झिंक, कॉपर, मर्क्युरी, आयरन. येस, काय होईल? तर कॅलेमाइन हे झिंकाचं धातुक आहे, ठीक आहे, झिंक या मूलद्रव्याचं धातुक आहे. देन अ जेनेटिक कोड स्पेसिफाईज हाऊ मेनी काइंड्स ऑफ अमिनो ऍसिड?
यस, सो जेनेटिक कोड स्पेसिफाइज 20 काइंड्स ऑफ एमिनो एसिड. ठीक है, वेरी गुड सपना. नेक्स्ट वन, लेपिडोप्टेरोलॉजी इज अ ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ विच ऑफ द फॉलोइंग. लेपिडोप्टेरोलॉजी ही जीवशास्त्राची जी शाखा आहे, या अंतर्गत कशाचा अभ्यास केला जातो? फर्न्स, ॲनिमल इन स्टॅग्नंट वॉटर, लिपिड्स अँड फॅट्स, मॉथ्स अँड बटरफ्लाईज. व्हेरी गुड, लेपिडोप्टेरोलॉजी याच्या आधारे मॉथ्स अँड बटरफ्लाईजचा अभ्यास केला जातो. ठीक आहे, नेक्स्ट वन, वॉट इज द प्रोसेस नोन ॲज वेन सबस्टन्स कन्वर्ट्स फ्रॉम सॉलिड टू वॉटर वेपर स्टेट डायरेक्टली. स्थायू पदार्थाचं द्रव रूपात रूपांतर न होता डायरेक्टली वाफेत रूपांतर होण्याच्या प्रक्रियेस काय म्हणतात? वेपरायझेशन म्हणजे बाष्पीभवन, सब्लिमेशन, संप्लवन, रिजिलेशन आणि नन ऑफ दी अबो. दिस थिंग नोन ॲज वॉट? दिस इज सब्लिमेशन, संप्लवन. ठीक आहे, याला म्हणतात संप्लवन. देन वॉट इज दी वर्क डन टू मूव अ युनिट चार्ज फ्रॉम अ पॉइंट टू अनादर इज कॉल्ड ॲज. एकक प्रभार एका बिंदूपासून दुसरीकडे स्थलांतरित करण्यासाठी करावे लागणारे कार्य म्हणजे करंट, रेझिस्टन्स, कंडक्टन्स, पोटेन्शियल डिफरन्स. बघा, युनिट चार्ज एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटवर जर शिफ्ट करायचं असेल तर काही वर्क डन करायला लागतं. अँड दॅट वर्क डन मीन्स वॉट? दॅट वर्क डन इज नथिंग बट पोटेन्शियल डिफरन्स, व्ही. ठीक आहे, जो आपण व्ही ने डिनोट करतो, व्ही इज वॉट? डब्ल्यू अपॉन क्यू. सो व्हीचं युनिट आहे वोल्ट. ठीक आहे, व्हीचं युनिट नाही. येस, एका दिवसात मनुष्याच्या मुखात किती लाळ स्रवली जाते? सो करेक्ट आन्सर आहे 1000 ते 1500 ml. ठीक आहे, 1000 ते 1500 ml. ठीक आहे, ठीक. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, असे बरेचसे प्रश्न आपल्याला डिस्कस करायचे आहेत. देन जे आपले विद्यार्थी कंबाईंड ग्रुप सी ची तयारी करताय, क्रांती नावाची बॅच आपल्या स्टोरला उपलब्ध आहे. ग्रुप बी साठी यशदा 2.0 ही बॅच उपलब्ध आहे. तसंच ज्यांना स्टेट बोर्डाचं कम्प्लीट विश्लेषण हवं आहे तर स्टेट बोर्डाची स्पेशल बॅच देखील आपल्या स्टोरला उपलब्ध आहे. हे जरूर एनरोल करा आणि या सर्व बॅचेस एकत्रितपणे महाराष्ट्राच्या महापॅकमध्ये मिळत आहे. आणि प्लस पॉईंट म्हणजे या महापॅकवर तुम्हाला डबल व्हॅलिडिटी मिळते. ठीक आहे, आजचा दिवस हा सेल सुरू आहे. महापॅक जे आहे, 12 महिन्याचे महापॅक तुम्हाला 24 महिन्यासाठी उपलब्ध होत आहे. आणि 6 महिन्याचे महापॅक तेवढ्याच किमतीत आता 12 महिन्यासाठी वापरण्यात येतात. हे म्हणजे डबल व्हॅलिडिटी. आणि ही ऑफर मिळवायची असेल तर तुम्ही कोड वापरू शकता Y309. ठीक आहे, Y309 हा माझा प्रोमो कोड आहे. याद्वारे तुम्ही महापॅक कमीत कमी किमतीमध्ये डबल टाईमसाठी उपलब्ध करून घेऊ शकतात. ठीक आहे, देन हा क्वेश्चन तुम्हाला होमवर्कसाठी आहे. विच अमॉंग द फॉलोइंग इज पॉप्युलरली कॉल्ड ॲज अ हायपो. पुढीलपैकी कशा हायपो म्हणतात? सिल्वर ब्रोमाइड, सिल्वर नायट्राइड, सोडियम थायोसल्फेट अँड सोडियम फॉस्फेट. ठीक आहे, होमवर्कला हा क्वेश्चन सॉल्व करा. आणि आय होप हे सेशन तुम्हाला आवडलं असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. @247 मराठी हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. बाय बाय, टेक केअर.